परिषद जी आमचे महामेट्रोचे एमडी आहेत त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन ज्या वेगानं त्यांनी या ठिकाणी मेट्रोचं काम केलं आहे. आपण बघा जगाच्या पाठीवर मेट्रोचं काम करत असताना जे पहिलं वर्ष असतं या पहिल्या वर्षामध्ये कुठेही 15% जास्त काम होत नाही पण पुणे मेट्रोनं पहिल्याच वर्षी 25% काम पूर्ण केलं आहे आणि जो काही थोडा कामाचा बॅकलॉग उशिरा सुरू झाल्यामुळे राहिला होता तो निश्चित ते भरून काढतील आणि वेळेमध्ये हे मेट्रोचं काम या ठिकाणी पूर्ण होईल. हे करत असताना त्याच्याशी ट्रॅफिकचं इंटिग्रेशन करणं हे एक अत्यंत महत्वाचं काम होतं कारण आपण मेट्रो बांधून टाकली आणि त्या ठिकाणी जर मेट्रोमुळे खालचा ट्रॅफिक कंजेस्ट झाला तर आपल्याला यातनं मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो आणि म्हणून पहिला प्रयोग मुरली आम्ही हा नागपूरमध्ये केला आणि पहिल्यांदा नागपूरमध्ये ब्रजेश दीक्षित यांनी अतिशय सुंदर डिझाईन हे त्या ठिकाणी तयार करून घेतलं की ज्याच्यामध्ये मेट्रो आणि फ्लायओव्हर हे तर आहेच पण एक तिसरा फ्लायओव्हर अजून तिसरीकडनं येऊन त्या फ्लायओव्हरवर इंटिग्रेट होतोय आणि त्या ठिकाणी सर्क्युलेशन करून त्याचं पूर्ण ट्रॅफिक सिम्युलेशन त्यांनी तयार केलं आहे जे एक अतिशय मला असं वाटतं की या सगळ्या मेट्रोच्या क्षेत्रामधलं एक अतिशय जबरदस्त असं डिझाईन त्यांनी तयार केलं.